नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ खजिना शोध इयत्ता तिसरी विषय मराठी या पाठावरील स्वाध्याय. खजिना शोध इयत्ता तिसरी विषय मराठी पाठावरील स्वाध्याय आपण पाहूया. प्रश्न पहिला, खजिना शोध ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगा की मुलगी? खजिना शोध ही गोष्ट मुलगी सांगत असेल. हे आपल्याला कशावरून कळले? कारण बोरेवाली आजी म्हणाली, शाळा सोडून कुठे चालली टोळकी? यावरून ती मुलगी आहे हे लक्षात येते. बोरेवाली आजी म्हणते, अगं ए शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? यावरून ती मुलगी आहे हे लक्षात येते. खजिना शोधाच्या दिवशी वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील? 6 जणांचे 2 आणि 7 जणांचे 2 गट केल्यामुळे खजिना शोधाच्या दिवशी वर्गात एकूण 26 विद्यार्थी असतील हे आपल्या लक्षात येते. खजिना शोधाच्या दिवशी वर्गात एकूण 26 विद्यार्थी असतील. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या? विजयी झालेल्या संघांनी चिठ्ठ्या झुडपात, झाडावर, वडाच्या ढोलीत, खिचडीच्या खोलीत, तांदळाच्या पोत्यामागे, काळूमामाच्या आंब्याच्या शेतामध्ये चिठ्ठ्या शोधल्या. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या झुडपात, झाडावर, वडाच्या ढोलीत, खिचडीच्या खोलीत, तांदळाच्या पोत्यामागे आणि काळूमामाच्या आंब्याच्या शेतात चिठ्ठ्या शोधल्या. खजिन्याच्या डब्यामध्ये काय असेल? खजिन्याच्या डब्यामध्ये लाडू असतील. हो की नाही? या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तो शब्द लिहू शकता. समूहदर्शक शब्द, पाठातील सर्व समूहदर्शक शब्द इथे दिलेले आहेत. गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, पलटण हे सर्व समूहदर्शक शब्द मुलांसाठी वापरलेले आहेत. त्यापुढील प्रश्न आहे, प्रश्न 6वा, जोड्या जुळवा. वाहनांचा ताफा, वाहनांचा ताफा. द्राक्षांचा घोस, द्राक्षांचा घोस. संत्र्यांचा ढीग, संत्र्यांचा ढीग. हरणांचा कळप, हरणांचा कळप. फुलांचा झुपका, फुलांचा झुपका. सर्व जोड्या जुळवा, तुमच्या वहीत लिहा. त्याच्यानंतर आहे वाचा, समजून घ्या आणि लिहा. चपात्यांची किंवा भाकऱ्यांची चवड, पुस्तकांचा किंवा वर्तमानपत्रांचा गठ्ठा, धान्यांच्या पोत्यांची ठप्पी, धान्याची रास, भाजीची जुडी, केळ्याचा घड आणि माणसांचा जमाव. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची चवड रचता रचता आई थकून गेली. भाकऱ्यांची चवड रचता रचता आई थकून गेली. भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली. भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली.